माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला न्यायात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. ಓಕೆ, ಈಗಷ್ಟೇ ವೇದಿಕೆಗೆ ಆಗಮಿಸಿ ವೇದಿಕೆಯನ್ನು ನಮಸ್ಕರಿಸಿ ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರು ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದರು. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜನ್ ಅವರನ್ನು ನಮಿಸಿ ಈಶ್ವರನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಮುಂದೆ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ನಾನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕಾಪಾಡ್ತೀನಿ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ. ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಅವರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿರುವಂತಹ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಅಪಾರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಜನ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಶುಭವನ್ನು ಹಾರೈಸಿದ್ದಾರೆ, ಪಟಾಕಿಯನ್ನು ಸಿಡಿಸಿ ಸಂಭ್ರಮಿಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ನೋಡ್ತಾ ಇದ್ರಿ, ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಜ್ಞಾವಿಧಿಯನ್ನು ಬೋಧಿಸಿದ್ದಾರೆ ರಾಜ್ಯಪಾಲರು ಭಗತ್ ಸಿಂಗ್ ಕೋಶಿಯಾರ್. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದರು. ಮಂತ್ರಿ ಶ್ರೀ ಏಕನಾಥ್ ಸಂಭಾಜಿ ಶಿಂದೆ, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण करून, आई वडिलांच्या पुण्याईने महाराष्ट्र राज्य